आजच्या दिवसातली महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात महत्वाची बातमी मुख्यमंत्र्यांचे परिवहन मंत्री अनिल परब हे आज ईडीच्या रडारवर आलेत अनिल परब यांच्याशी संबंधित तब्बल सात ठिकाणी ईडीनं आज सकाळीच धाड घातली सकाळी सहा वाजल्यापासून सुरू असलेली ही छापेमारी तब्बल बारा तासांनंतरही सुरूच आहे त्यामुळे अनिल परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचं बोललं जाते अनिल परब यांचं शासकीय निवासस्थान अजिंक्यतारा आणि वांद्र्यामधलं राहतं घर याशिवाय मुंबई पुणे आणि रत्नागिरीमधील इतर मालमत्तांचा या छापेमारीमध्ये समावेश आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं ही छापेमारी सुरू केल्याचं समजते मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी ईडीनं टाकलेल्या छाप्यांमागे सचिन माझे कनेक्शन असल्याची माहिती सुद्धा समोर येते पोलीस बदल्यांप्रकरणी सचिन वाझे यांनी दिलेल्या जबाबामध्ये अनिल परब यांचं नाव घेतलं होतं तसंच अवैध संपत्तीमधून दापोलीमधलं रिसॉर्ट विकत घेतल्याचा अनिल परब यांच्यावर आरोप आहे या दोनही प्रकरणी ईडीनं अनिल परब यांच्या मालमत्तांवर छापेमारी केल्याची माहिती सध्या आहे आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आपल्यासोबत आहेत गणेशकडनं आजच्या दिवसभरातल्या अपडेट या प्रकरणातल्या जाणून घेऊयात गणेश आज सकाळी जवळपास सहा वाजल्यापासून सात ठिकाणी छापेमारी सुरू झाली फक्त अनिल परब यांच्याच वेगवेगळ्या मालमत्तांवर नाही तर त्यांच्याशी संबंधित असलेल्या इतर व्यक्तींच्या मालमत्तांवर सुद्धा बारा तासांनंतरच्या आत्ताच्या काय अपडेट्स आहेत कविता अडचणीत वाढ होताना दिसते कारण चारी बाजूनं अनिल परब आणि त्यांच्या निकटवर्तीयांना घेण्याचा हा एक मोठा आपण म्हणू शकतो इन्व्हेस्टिगेशनचा हा एक आ, आ, अनिल परब यांच्या विरुद्ध त्यांनी सुरू केलेला आहे ईडीनं इन्व्हेस्टिगेशनमध्ये अनिल परब हे कोणकोणत्या लोकांच्या संपर्कात होते त्यांनी कुठे कुठे प्रॉपर्टीज घेतल्यात व्यवहार कोणासोबत होते कोण यांच्या अत्यंत जवळचे आहेत असा पूर्ण अभ्यास करून एकाच दिवशी साठ ठिकाणी हे छापेमारी केली गेली यामध्ये ज्या व्यक्तीकडनं ती ती जागा घेतली ज्या व्यक्तींसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत अशा चार लोकांविरुद्ध आणि अनल अनिल परब यांच्या दोन शासकीय आणि खाजगी निवासस्थानावरती आज छापेमारी केली गेली आहे ईडी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की यामध्ये ईसीआयआर दापोलीच्या रिसॉर्ट प्रकरणात दाखल केली आहे बरोबर आहे पण याशिवाय अनिल देशमुख प्रकरणामध्ये ज्या चार्जशीटमध्ये उल्लेख केला गेला के आहे सचिन वाझेने जे स्टेटमेंट दिलेलं आहे याशिवाय बदल्यांमध्ये जी काही माहिती सीबीआयला मिळाली आहे सीबीआयनं ती माहिती ईडी सोबत शेअर केली आहे आणि या सीबीआयच्या माहितीच्या आधारे ईडी आज पुन्हा आपली केस रि इन्व्हेस्टिगेशन पुढे नेते आणि यामुळं आजचा दिवस बारा तास स्वतः सुलतान नावाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानामध्ये हजर आहेत ते स्वतः इन्व्हेस्टिगेशनला लीड करतायत अनिल परब यांच्याकडनं त्यांनी चौकशी केली आहे ज्या अर्थी एक वरिष्ठ अधिकारी स्वतः येऊन बसतो आणि इन्व्हेस्टिगेशन करतो त्या अर्थी हे स्पष्ट होतं की ईडी अत्यंत गांभीर्यानं या प्रकरणाच्या खोलापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच आपण म्हणतो की यांची अडचण वाढू शकते ज्या ज्या लोकांकडे आज ईडी गेले आहेत भविष्यामध्ये जाण्याची शक्यता आहे ते लोक त्यांचा रीतसर अभ्यास करून ईडीनं त्या लोकांपर्यंत ते पोचले आहेत प्रकरण दापोलीचं आहे की दापोलीची जागा एक कोटीची अंडर व्हॅल्यू करून दाखवली त्याच्यात कर चुक कर, कर चुकवला जे कन्स्ट्रक्शन केलं त्याचा त्याची कर किंवा त्याचे जे काही लीगल पैसे सरकारला द्यायचे असतात ते दिले गेले नाही आणि नंतर ती जागा आणि तो रिसॉर्ट सदानंद कदम यांना विकला गेला त्यामध्येही काही आर्थिक गैरव्यवहार झाले असा आरोप आहे सहा कोटींचा काळा पैसा वापरला गेला असा हा आरोप आहे अशा अनेक आरोपांना अनिल परब सामोरं जात आहेत आणि याच आरोपांसंदर्भामध्ये आज ईडी कागदपत्र शोधते संबंधित लोकांकडनं चौकशी करते म्हणून आजच्या या धाडसत्रानंतर या झडतीनंतर ईडीला काय काय मिळतं आणि समन्स झालं तर अनिल परब यांना समन्स कधी पाठवला जातो इन्व्हेस्टिगेशन कसं पुढे जातं हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे आजचा सबंध दिवस ईडी एक लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशन घेऊन आली आहे आणि अर्थी पुढचं लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशन समन्स पाठवून केलं जाईल म्हणून येणाऱ्या काळामध्ये अनिल परब यांना या चौकशी जावं लागेल ते आता कन्फर्म आहे कविता बरोबर त्यामुळे अजूनही हे सगळं संपलेलं नाहीये आणि जसं तुम्ही अगदी सुरुवातीला सांगितलं की अनिल परब यांच्या अडचणींमध्ये वाढ मात्र नक्की होताना दिसतीये गणेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेट्स बद्दल माझा उघडा डोळे बघा नीट